बैलपोळा हा सण वडगाव बुद्रुक येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। प्रगतिशील शेतकरी असलेले कांतीराम जाधव यांनी शेतकरी टिकला तर समाज टिकेल आणि समाज टिकला तर संस्कृती टिकेल व संस्कृती टिकली तर कुटुंब जगेल हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत बैलपोळा हा सण साजरा केला। या दिवशी शेतात राबणाऱ्या बैलाला सुंदर असे सजवले जाते आणि 12 महिने शेतात काम करतो म्हणून त्याला औक्षण देखील केले जाते। कांतीराम जाधव यांना शेतीची फार आवड आणि शेतात काम करणाऱ्या बैलाचा ते फार आदर करतात। दरवर्षी हवेली तालुक्यात साजरा केला जाणारा हा बैलपोळा यंदाही मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या शेतकरी बांधवांसाठी हा सण म्हणजे दिवाळीच असते। या शेतकऱ्यांनी बैलाची मिरवणूक काढली। या मिरवणुकीमध्ये वडगाव बुद्रुक गावातील सर्व शेतकरी बांधव सहभागी झाले होते। मी कांतीराम मिडोबा जाधव, वडगाव बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मला बैलपोळ्याचा फार शौक आहे। मी शेतीचा शौक जास्त करतो। मी शेती मस्त प्रामाणिकपणाने करीत असतो। मला हा बैलपोळा मी गेल्या अनेक वर्षापासून हा साजरा करीत असतो। तर याच्यात बैल वगैरे वगैरे असे सगळे प्राणी मी हा बैलपोळ्यात साजर करीत असतो। माझे भाऊ असतात थोरले, बाळासाहेब विठोबा जाधव, त्याच्यानंतर आमचा परिवार आहे जाधव कुटुंब। शेतीच्या बाबतीत फार आम्ही लोभी आहेत। आम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत मागं सतत असतो। काही गोष्टी असल्या तरी त्याच्या मागं आमचे बंधू बाळासाहेब विठोबा जाधव हे आमचे शेतकऱ्याच्या कार्यक्रमाला कुठे आवर्जून उपस्थित राहतात अशी आमची या आमच्या घराण्याची खंत आहे। असं माझ्या शेतकरी बांधवांना सांगतो की अजून इथून पुढं असेच बैलपोळे वगैरे साजरे करा। बाळासाहेब विठ्ठलराव जाधव, शेतकरी वडगाव बुद्रुक। आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी बैलपोळ्याचा सण साजरा करीत असतो करतोय। नेहमी आम्ही दर सणाला मोठ्या प्रमाणावरती हा सण शेतकऱ्यांपर्यंत सर्व लोकांच्यापर्यंत पोचावा आणि शेतकऱ्यांची परंपरा चालू राहावी या हिशोबाने हा बैलपोळा साजरा केला जातो। आणि हा बैलपोळा शेतीपूरक किंवा पर्यावरणपूरक असा साजरा केला जातो। या ठिकाणी फटाके किंवा गुलाल असं कोणत्याही प्रकारची उधळण केली जात नाही। चांगल्या प्रकारे मिरवणूक असते दरवर्षी। दरवर्षी चांगल्या प्रमाणात वडगाव बुद्रुक येथे चांगल्या मोठ्या प्रमाणावर अशी मिरवणूक निघते। त्याला सर्व सहकारी करतात। आम्ही जाधव परिवार शेती संदर्भात किंवा शेतीसाठी नेहमी कामं करीत असतो किंवा केलेले आहेत। मी युवराज जाधव बैलपोळ्यानिमित्त सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो। आणि वडगाव बुद्रुकमध्ये हा गेल्या 14 ते 15 वर्षापासून हा बैलपोळा साजरा होतो आहे। त्यामध्ये सिमेंट काँक्रीटच्या जंगलामध्ये बैलपोळा होणे हेही महत्त्वाचं आहे। हे शक्यतो कोण लोक करत नाहीत, पण आम्ही गेले 15 वर्षापासून हा बैलपोळा मोठ्या आनंदाने जेणेकरून दिवाळी जशी दिवाळी असते तसं आम्ही हा बैलपोळा साजरा करतो। जसं करा आमच्या घरात ही दिवाळीच साजरी असते बैलपोळ्यानिमित्त। धन्यवाद।